बातमीजी प्रभाव पाडेल. युवा राज्य न्यूज लाईव्हचे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी दिनेश कुलकर्णी यांनी मटक्याच्या अड्ड्याचा पर्दाफाश केलाय. हिंगोलीच्या वसमत शहरात राजरोसपणे सर्रास वसमत शहर पोलीस स्टेशनच्या हकेच्या अंतरावर भाजी मंडी भागात गोरगरिबांचा संसार उद्ध्वस्त करणारा मटका सुरू आहे. दिवसभर राब राब राबायचं आणि केलेली सर्व कमाई या मटक्यामध्ये घालायची. मोलमजुरी हमाली करणाऱ्या गोरगरिबांचा संसार उद्ध्वस्त करणारा असा हा मटका आहे. विशेष म्हणजे वसमत शहर पोलीस स्टेशन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून आर्थिक देवाणघेवाण करून हा मटका सुरू असल्याची चर्चा सध्या वसमत शहरामध्ये रंगली आहे. वसमत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम हे आपलं कर्तव्य न बजावता वसमतवासियांना नाहक त्रास देत आहेत. वसमतमध्ये गुटखा सर्रास विकल्या जातोय पण साधारण पान शॉप धारकाला दंड आकारला जातोय. हा कोणता न्याय? अशाच निर्भीड बातम्यांमुळे दिनेश कुलकर्णी यांच्यावर आज वसमत शहर पोलीस स्टेशनने हिंगोली जिल्हा तडीपारीची नोटीस काढली आहे. वसमत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांची सुद्धा दिनेश कुलकर्णी यांनी एक ऑटो चालकाला मारहाण करताना बातमी प्रकाशित केली होती. त्यामुळेच हे सगळं कटकारस्थान केलं असावं किंवा भाजपाचे हिंगोली जिल्हा अध्यक्ष रामराव वडकुते यांची सुद्धा एक बातमी पीडित महिलेला न्याय देण्यासाठी प्रकाशित केली होती, त्याच्यामुळे सुद्धा दिनेश कुलकर्णी यांच्यावर तडीपारीचा प्रस्ताव आणला गेला असावा अशी चर्चा सध्या वसमत तालुक्यामध्ये रंगली आहे. त्यामुळे हजारो लोकांचे संसार उद्ध्वस्त करणारा हा मटका वसमत शहर पोलीस स्टेशन कायमचा बंद करणार का असा प्रश्न मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबियांनी उपस्थित केलाय. ब्युरो रिपोर्ट, युवा राज्य न्यूज, हिंगोली. युवा राज्य न्यूज लाईव्ह बातमी जी प्रभाव पाडेल.